थोडंसं थांबवतीये. शिवसेनेचे खासदार विनायकराव सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विनायकरावजी, अंधेरी पोटनिवडणुकीत आता ह्या सगळ्याचा काय परिणाम होणार, कारण शिवसेनेचं चिन्ह तात्पुरतं गोठवलं गेलं आहे. नाही, एक लक्षात घ्या की निवडणूक आयोगाने जो आता निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने अंधेरी पोटनिवडणूक ही कोणत्या परिस्थितीत शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना ही लढवणारच आहे हे निश्चित आहे. आणि ती केवळ लढवणार नाही तर 1000 टक्के जिंकणार सुद्धा आहे. या महत्वाकांक्षी विचाराने आम्ही काम करतोय. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने मग ते नाव असेल आणि चिन्ह असेल याबाबत नेमकं काय निर्णय घ्यायचा ते आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी उद्या चर्चा करू आणि त्यांच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नाव ही मागणी करण्याचं पत्र आम्ही त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये सादर करू. पण एक निश्चित मात्र, कोणत्या परिस्थितीमध्ये अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना लढवणारच आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये चिन्ह कोणतंही जरी असलं ते घेऊन आम्ही जिंकणार हे मात्र नक्की. अगदी. आणखीन एक महत्वाचं म्हणजे आता निवडणूक आयोगानं सोमवारपर्यंतची मुदत दिलेली आहे नवीन चिन्हासाठी. त्या दिलेल्या मुदतीमध्ये आम्ही आमचे कागदपत्र आयोगाकडे सबमिट करणार. बर, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून तरी तुम्ही प्रतिज्ञापत्र जे दिलेलं आहे त्यात हा उल्लेख केलेला आहे की शिंदे गटाकडनं कोणीही उमेदवार नाहीये, मात्र येत्या काळात जर उमेदवार उभा केला गेला तर कशी परिस्थिती असेल? शिंदे गट हा उमेदवार उभा करू शकणारच नाही. शिंदे गटाला स्वतंत्र विचार नाहीये, स्वतंत्र मत नाहीये, स्वतंत्र अधिकार नाहीये. ते भारतीय जनता पक्षाच्याच इशाऱ्यानुसार ते चालत असतात आणि त्यामुळे शिंदे गटाचं आजचं जे रूप आहे किंवा स्वरूप आहे हे चकलादू आहे. बरं विनायकरावजी, चिन्ह तर नवीनच घ्यावं लागणार आहे पण त्याबरोबरीनं शिवसेना पक्षाचं नाव सुद्धा वापरता येणार नाहीये, किंवा शिवसेना आणि त्यापुढे ठाकरे गट असं किंवा तुम्ही जे ठरवाल ते नाव द्यावं लागणार आहे, ते नेमकं काय असू शकेल? जे निवडणूक आयोगाचे निर्देश आम्ही स्वीकारणार आहोत आणि त्या अनुषंगाने जे आमचं नाव असेल ज्या लोकांपर्यंत पोहोचवायला आमचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सक्षम आहेत आणि आमचं नेतृत्व जे आहे उद्धवजी ठाकरे यांचे विचार सुद्धा तेवढे प्रभावी आहेत, नेतृत्व सुद्धा तेवढं लोकप्रिय आहे. त्यामुळे नवीन नाव किंवा नवीन चिन्हाचा फार मोठा अडसर आमच्या विजयामध्ये येईल असं मुळीच नाहीये. विनायकरावजी, मुळात इतक्या निवडणुका तुम्ही लढलेल्या आहात, पाहिलेल्या आहात, अनेकांना जिंकून आणण्याचं काम केलंय, मात्र ही अंधेरी पोटनिवडणूक अतिशय आव्हानात्मक असेल असं वाटतंय? आव्हान आहे आमच्यासाठी, ती एक सुसंधी आहे. संकट जरी असलं तर संकटाचा फायदा संधीमध्ये कसा करून घ्यायचा हे आम्हाला बाळकडू बाळासाहेबांनी पाजलंय. आज उद्धवजी ठाकरे साहेब त्या अनुषंगाने मार्गदर्शन करतात. त्यामुळे आव्हान किती जरी मोठं असलं तर त्या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा विजयी होणार यामध्ये आम्हाला तीळ मात्र शंका नाहीये.